नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8% भारांश असलेला सांकेतिक भाषा या मुख्य घटकातील अंकासाठी अंकाचा वापर हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. हा घटक अभ्यासण्यापूर्वी आपण अक्षरासाठी अक्षरांचा वापर, अक्षरासाठी अंकांचा वापर व अक्षरासाठी चिन्हांचा वापर हे उपघटक या मुख्य घटकाअंतर्गत आपण शिकलेलो आहोत. त्यावेळेस आपण सांकेतिक भाषा म्हणजे काय, सांकेतिक भाषेचा अर्थ काय, सांकेतिक भाषेचा उपयोग कुठे होतो या सर्व बाबी त्यावेळेस आपण अवगत केलेले आहे. तर आजचा घटक जो आहे अंकासाठी अंकाचा वापर, या घटकात कसे प्रश्न असतात व या प्रश्न प्रकारात नेमकं काय असतं आपण बघूया. या प्रकारात एखादा अंक सांकेतिक भाषेत अन्य अंकाचा वापर करून लिहून दाखवतात व त्याच सांकेतिक भाषेत तिसराच एखादा अंक कसा लिहाल असे विचारले जाते. उदाहरणार्थ एका सांकेतिक भाषेत 58 13 म्हटले, 17 8 म्हटले, 25 7 म्हटले, तर त्याच सांकेतिक भाषेत 11 काय म्हणाल असा प्रश्न या प्रकारात अंकासाठी अंकाचा वापर या उपघटकात विचारलेला असतो. आपल्याला असं लक्षात येईल की 58 समाविष्ट असलेले 2 अंक 5 आणि 8 यांची जर बेरीज केली तर 13 येते. 17 1 आणि 7 समाविष्ट आहेत, 1 आणि 7 बेरीज केली की 8 येतात. 25 2 आणि 5 बेरीज 7. मग असा संकेत आहे की मूळ संख्या व मूळ संख्यातील अंकांची बेरीजचा संकेत आहे. म्हणजे 11 मध्ये जे अंक आहेत 1 1 त्यांची बेरीज 2 म्हणजे त्याचं उत्तर 2 येईल. अंकासाठी अंकाचा वापर करताना किंवा अंकासाठी अंकाचा वापर या उपघटकामध्ये महत्त्वाच्या बाबी कोणकोणत्या. पहिली बाब, अंकातील अंकाचा क्रम बदलतो. म्हणजे आपल्याला असे प्रश्न येतात ज्या ठिकाणी अंकाचा जो क्रम आहे तो आदला बदल केलेला असतो, तो आपल्याला नीट अभ्यासायचा असतो. त्यावर उदाहरण बघा, एका सांकेतिक भाषेत 153 351 973 379 तर 123 त्याच सांकेतिक भाषेत काय म्हणाल. आपल्याला संकेत काय आहे ते बघायचं आहे. 153 हा अंक उलटा लिहिला आहे. उलटा म्हणजे 1 शेवटी गेलेले, 3 सुरुवातीला आलेला आहे. तसाच दुसरा पण 973 सुरुवातीचा अंक शेवटी गेलेला आहे, शेवटचा अंक सुरुवातीला आलेला आहे. तसंच 123 जर आपण केलं तर आपल्याला 321 हा संकेतांक भेटतो. म्हणजे या संकेतानुसार त्याचं उत्तर 321 असं येतं. दुसरी महत्त्वाची बाब, मूळ अंक व त्या संख्येचा संकेतांक यांचा फरक पाहायचा असतो. जो मूळ अंक असतो आणि संकेतांक म्हणजे त्याचा पुढचा जो दिलेला असतो त्यांचा फरक पण या प्रकारच्या प्रश्न प्रकारात बघावा लागतो. उदाहरण, 11 11 म्हटलं, 25 31 म्हटलं, 92 98 म्हटलं तर 150 त्याच सांकेतिक भाषेला काय म्हणाल. मूळ संकेतांक 11 आहे आणि दिलेला संकेतांक जो आहे तो 17 आहे, म्हणजे 6 फरक आहे. या ठिकाणी सुद्धा 6 फरक आहे, 92 98 सुद्धा 6 फरक आहे. मग 150 जर 6 फरक आपल्याला करायचा असेल तर 156 हे सांकेतिक भाषेमध्ये 150 ऐवजी येतील. तिसरी महत्त्वाची बाब, मूळ संख्या व त्याचा संकेतांक ही वर्गसंख्या, घनसंख्या किंवा त्या संख्येची पटीतील संख्या आहे का ते पाहावं. उदाहरणार्थ एका सांकेतिक भाषेत 3 15 5 25 8 40 तर त्याच सांकेतिक भाषेत 15 कोणता अंक वापराल असा जर प्रश्न आला तर आपल्याला असं दिसून येत या ठिकाणी प्रत्येक मूळ संकेतांकाची 5 हे पुढचं उत्तर आहे. 3 5 15, 5 5 25, 8 5 40 तर मग 15 5 किती, 75 हा त्याचं उत्तर आहे. दुसरं उदाहरण, 2 9 3 28 5 126 तर त्याच संकेतिक भाषेत 10 कोणता संकेतांक किंवा कोणता अंक वापराल. तर आपल्या असं लक्षात येईल 2 वर्ग अधिक 1 9
तर आपल्याला असं लक्षात येईल की 2 चा घन + 1 = 9, 3 चा घन = 27 + 1 = 28, 5 चा घन = 125 + 1 = 126 म्हणून 10 चा घन = 1000 + 1 = 1001 हा अंक 10 साठी वापरला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अंकासाठी अंकाचा वापर करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. संख्येतील अंक व सांकेतिक भाषेमध्ये वापरलेले अंक एकाखाली एक लिहायचे आहे आणि कोणता नियम आहे तो शोधून काढायचा आहे. यावर अधिकचे उदाहरण आपण बघूया.